राजस्थानमध्ये काँग्रेसचे बहुमताचे सरकार आहे, मात्र सचिन पायलट यांच्या राजकीय महत्वाकांक्षेपायी बंड पुकारल्यानंतर राजस्थान सरकार अडचणीत आलंय। त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटतील का याची चाचपणी आता सुरू झाली आहे। आम्हाला सरकार पाडण्यात रस नाही, हे सरकार अंतर्गत वादविवादानेच पडेल असा सूचक इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावध पवित्रा घेत विदर्भासह राज्यातील सर्व आमदारांशी संवाद वाढवल्याचे वृत्त आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या समवेत तिन्ही पक्षांच्या आमदारांशी वैयक्तिक चर्चा सुरू केली आहे। इतकेच नाही तर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या बरोबर देखील बैठक घेतली। सत्ताधारी आमदारांमध्ये नाराजी असंतोष आहे का याची चाचपणी केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे। दरम्यान विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या बैठका होत असल्याचे सावध उत्तर थोरात यांनी दिले। तरीही सावध झालेल्या आघाडीच्या नेत्यांनी तिन्ही पक्षांच्या आमदारांशी चर्चा सुरू केली आहे। मुख्यमंत्र्यांसह आघाडीच्या नेत्यांचा हा सावध पवित्रा पाहता कुठेतरी नाराजीचा धूर असून त्याचे आगीत रूपांतर होण्यापूर्वीच ती विझवण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।